नमस्कार, मी पूजा पावसकर. हॅलो कोल्हापूर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्या बरोबर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा वाडा कॉलेजचे प्रिन्सिपल महादेव नरके सर आहेत. हॅलो सर, वेलकम टू दि शो. आणि ऑब्विसली प्रिन्सिपल सर आहेत म्हटल्यावरती आपण विषय आज जे बोलणार आहोत ते म्हणजे करिअर. सर, मला एक सांगा की बेसिक क्वेश्चन आहे पण आपण युजली तो कधी बाहेर काढत नाही, करिअर म्हणजे नेमकं काय? करिअर या एक वर्ड जो आहे त्याच्याबद्दल खूपसा असा मोठं एक पिक्चर खूपदा क्रिएट केलेलं असतं, पण मला वाटतं इट्स व्हेरी सिम्पल. करिअर म्हणजे की आपण एक नेहमीच प्रत्येकाला वाटतं की आपण जन्माला आलो तर काहीतरी काम करायला पाहिजे, काहीतरी बनायला पाहिजे, आपलं काहीतरी ध्येय असायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना, आपलं ध्येय साध्य करत असताना, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, आपल्याला समाधान देतात, आपल्या मनापासून आवडतात, किंवा हे करत असताना आपण समाजासाठी, आपल्या सोसायटीसाठी काही चांगल्या गोष्टी करू शकत असतो, म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी जे आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्या गोष्टी आय थिंक त्या करिअरमध्ये येऊ शकतात. दॅट इज द बेस्ट करिअर व्हॉट आय फील. तर सर, आणखीन एक प्रश्न असा येतो की कुठलाही फील्ड चूज करताना नेमकं आपण कसला विचार करायला पाहिजे, किंवा व्यवस्थित आपल्यासाठी किंवा आपल्याला जे आवडते ते फील्ड सिलेक्ट कसं करायचं, किंवा याच यु नो आपण डिसिजन घेताना बरेच हर्डल्स येतात तर ते कशा प्रकारे आपण हँडल करायला पाहिजेत? याच्यात एक दोन गोष्टी आपण एखादं फील्ड निवडताना बघाव्यास मला नेहमी वाटतं. त्याच्यामध्ये पहिली बेसिक गोष्ट आहे की आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये नेमकी आवड आहे, आणि दुसरी गोष्ट की आपलं पोटेन्शियल काय आहे, आपली ॲबिलिटी काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट राहतात. हे एवढ्यासाठी की तुम्ही ज्यावेळी करिअर करत असता त्यावेळी ऑब्व्हियसली तुम्ही कुठलं तरी काम करत असता, आणि ते काम जर तुम्ही एफर्टलेसली केलं तर आय थिंक त्याच्यामध्ये फार चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळतात. आणि आपण एफर्टलेसली एखादं काम कधी करू शकतो की ज्यावेळी त्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे. आणि ॲबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट की मला नेमकं काय, माझ्यामध्ये नेमकं काय पोटेन्शियल आहे. अनलेस मला हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी रिलेटेड चांगले रिझल्ट नाही देऊ शकत. आणि ह्याच्यातले हर्डल्स जर आपण म्हटलो की एखादं चांगलं करिअर चूज करण्यासाठी जे हर्डल्स, याच्याबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर आपले काही थॉट पॅटर्न्स असतात की जे प्री डिटर्मिन्ड असतात. पूर्वी जे आपले थॉट पॅटर्न्स असतात की ही गोष्ट म्हणजे चांगलं आहे, हे केलं म्हणजे चांगलं आहे, असं केलं म्हणजे चांगलं आहे, हे जे काही सगळं असतं की ती एक बाउंड्री आपण आपल्या भोवती घालून घेतलेली असते, आणि त्या बाउंड्रीमुळे आपण त्याच्या बाहेरचा कधी विचार करायचा प्रयत्न नाही करत. म्हणजे नेहमीच आपण सेफ किंवा कम्फर्ट झोनमध्ये राहायचा प्रयत्न करतो. अनलेस आपण त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं करिअर मिळत नाही. किंबहुना मी असे म्हणेन की चांगलं सक्सेस, चांगलं करिअर हे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असतं. तर तसं तुम्ही आता बोललात की यु नो आपण करिअर सिलेक्ट करताना वगैरे बरेच एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्याला इफेक्ट करतात किंवा इन्फ्लुएन्स करतात. जसं आता ट्रेंड कुठला चालू आहे किंवा माझ्या फ्रेंड्सनी काय, मध्यंतरी आपण बघितलं की कम्प्युटर्समध्ये खूप डिमांड आला होता तर बरेच लोक त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट नसताना सुद्धा बरेच कम्प्युटर कोर्सेस, BCA म्हणा किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग, याच्यामध्ये त्यांनी कम्प्लीट केले एज्युकेशन, आणि जॉब केल्यानंतर त्यांना असं कळालं की आपलं इंटरेस्ट नाही आहे याच्यावर, किंवा कम्प्युटरवरती आपण 24 तास बसून काम नाही करू शकत. मग त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन फायनली नाही मिळालं आणि त्यांना असं वाटलं त्या मुमेंटला आपण जो डिसिजन घेतलेला आहे तो चुकीचा आहे. तर हे एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्याला जर बॉदर नाही करायचे असतील किंवा आपण व्यवस्थित या सिच्युएशनमध्ये कसं डिसिजन घ्यायचं? या सिच्युएशनमध्ये म्हणजे डिसिजन घेत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सेल्फ अवेअरनेस. आपण स्वतःला ओळखणं हे फार इम्पॉर्टंट आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की रंगहीन मी या विश्वाच्या रंगात रंगून गेलो. म्हणजे मी ज्यावेळी आलोय त्यावेळी मी रंगहीन आहे, पण आफ्टर दॅट मी जसं जसं पुढत घेत जात आलोय त्यावेळी मला वेगवेगळे रंग लागलेत. म्हणजे काही सिच्युएशन असतील, काही लोक असतील, आपल्या बरोबर बोलणारे लोक असतील, ह्या सगळ्यांचा पगडा एक इफेक्ट आपल्यावर नेहमी होत जातो. आणि मग हे सगळं करत असताना कदाचित आपण स्वतःला विसरत जातो. त्यामुळे एक नेहमी ह्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी करायला आपण करायला पाहिजे की आपण स्वतः काय आहे, आपल्याला नेमकं स्वतःमध्ये काय आवडतंय. आपण दुसऱ्याला सांगत असू पण कधीही स्वतःशी बोलावं, स्वतःला आपण कधीही फसू नाही शकत की आपण ज्यावेळी सेल्फ अनालिसिस करतो आपण आपल्याशी बोलत असतो त्यावेळी आपल्याला कळतं की हे सगळेजण म्हणतायत की हे एक्सटर्नल इफेक्ट्स आहेत, हे सगळेजण असं सांगतायत की माझे मित्र इकडे निघालेत आणि कोणतरी मला येऊन सांगतो रिलेटिव्ह की नाही तू या लाईनवर जायला पाहिजेस. पण हे सगळं ऐकून घेतल्यानंतर कुठेतरी आपण स्वतःशी बोलायला पाहिजे, एक इनर व्हॉइस आहे की नाही नाही हे नाही करायला पाहिजे. आणि हे करत असताना
की सिलेक्शन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय करू शकतो की मला काय आवडत नाही याची लिस्ट पहिल्यांदा आपल्याकडे तयार असायला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला जे आवडतं आपल्याला नाही कळालं तरी पण जे आपल्याला आवडत नाही ते आपल्याला नक्कीच माहिती असतं. हा म्हणजे आपल्याला बऱ्याचदा होतं की कन्फ्युजन असं असतं की मला काय करायचं आहे ह्याच्याबद्दल खूपदा कन्फ्युजन असतं पण मला काय करायचं नाही ही परफेक्ट आपल्याला गोष्ट माहीत असते. तर ते प्रायोरिटी वाईज आपण ती जर गोष्ट लिस्ट आउट केल्या की हे मला करायचं नाही जे करायचं नाही ते राहिलेले सोडून ती मला करायचं अशा लाईनवर आपण त्याच्या प्रिसाइजली त्याचा विचार करून आपण त्याच्या जवळपास पोचू शकतो. आणि सगळ्यात दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रत्येक माणसाकडे एक स्पार्क असतो काहीतरी पोटेन्शियल असतं प्रत्येक माणूस म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा जिनियस आहे. पण समजा असं तुमच्या आजूबाजूची सिस्टम असेल की ती सिस्टम अशी असेल की ती एखाद्या माशाची कॅपॅसिटी तो झाडावर कसा चढतो अशा लाईनवर जर ते त्याच्याकडे बघत असेल तर कदाचित त्या माशालाच कधीतरी आपण स्टुपिड आहे का आपण मूर्ख आहे का असं वाटायचा प्रयत्न असतो. त्यामुळे स्वतःशी बोलणं स्वतःची पोटेन्शियल ॲबिलिटी ओळखणं आणि मी ह्याच्यात किती काम करू शकतो एफर्टलेसली मी जसं पूर्वी सांगितलं तसं ते केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप सॉर्ट आउट होतात आणि आपण चांगल्या लाईनवर काम करू शकतो. तर तुम्ही बघताय की नरके सर खूप छान आपल्याला गायडन्स देत आहेत करिअर सिलेक्शन बद्दल. आपण ब्रेक नंतर अशीच ही डिस्कशन कंटिन्यू करायचं आहे तोपर्यंत तुम्ही बघत रहा SPN डिजिटल. सुख म्हणजे नेमकं काय, मनशांती कशी मिळवायची, समाधान कशाला म्हणायचं, स्वतःचा शोध कसा घ्यायचा, या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तरासाठी पहा ओम शांती दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता आणि पुनः प्रक्षेपण दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटल वर. नाही ग मी जरा लवकर गेलो घरी काल. अरे यार बर राहू दे, तू जरी माझा डान्स परफॉर्मन्स बघितला नसेल ना तरी आता अख्ख कोल्हापूर माझा परफॉर्मन्स बघणार आहे तेही टीव्ही वर. ते कसं काय? येस, SPN डिजिटल घेऊन येत आहे तुम्हा सर्वांसाठी टीव्ही वर झळकण्याची एक सुवर्ण संधी. तुमच्याकडे जर डान्सिंग सिंगिंग किंवा ऍक्टिंग यासारखे टॅलेंट असतील तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॉल करा या नंबरवर. लवकरात लवकर कॉल करा, तुम्हाला स्वतः टीव्हीवर बघायचं आहे ना. ब्रेक नंतर हॅलो कोल्हापूरमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे आणि नक्कीच आज आपण करिअर बद्दल बोलतोय. नरके सर आहेत आपल्या बरोबर. सर मला सांगा की एक्सटर्नल फॅक्टर जसं आपण ब्रेक आधी बोलत होतो की खूप अफेक्ट करतात, त्याचबरोबर परीक्षा जे की आपले मेजर एक्झाम्स असतात 10th असू देत 12th असू देत हे डिसायडिंग फॅक्टर असतात आपल्या कुठल्या करिअरमध्ये जायचं. ओके, मोस्टली स्टुडंट्स काय होतात की एखाद्या वेळेस आपल्याला खूप छान मार्क्स मिळाले त्यावेळी आपल्याला त्यांना वाटतं की ठीक आहे आय कॅन गो फॉर इंजिनिअरिंग किंवा आपण डॉक्टर करू शकतो. पण ज्यावेळी 12th जराशे कमी मार्क्स पडलेत तर त्यांना वाटतं नो आय डोंट थिंक सो आय शुड गो फॉर दॅट, मी BCOM करावं किंवा थोडेसे इझियर ऑप्शन्स निवडले पाहिजे. तर याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं? पहिला क्वेश्चन जो तुम्ही त्याच्यामध्ये विचारला की एक्सटर्नल फॅक्टर्सच्या लाईनवर की मी मगाशी जसं म्हटलं की आपण काय आहोत हे आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे कारण खूपसा आपण रंगहीन असतो आणि दुसऱ्यांनी लावलेल्या रंगातच आपण त्या लाईनवरच रंगलेलो असतो. म्हणजे कसं असतं की सध्या तुम्ही बघितलं की वर्ल्ड खूप कॉम्पिटेटिव्ह आहे, कॉम्पिटिशन कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण चांगल्या रेसमध्ये राहायला पाहिजे. चांगल्या रेसमध्ये राहायला म्हणजे पाहिजे म्हणजे काय की आपल्याकडे बघितलं तर फेरारीची रेस ही एकदम आपण म्हणतो की फार चांगली असते आणि त्याच्यात खूप स्पीड असतं त्या रेसमध्ये. आपल्याला आपले रिलेटिव्ह आपले फ्रेंड्स सांगत असतात की नाही या रेसमध्ये तू जायला पाहिजेस. पण मला माहिती वाटतं की नाही मी 800 कार आहे मग मी 800 कार असून मी त्या फेरारीच्या लाईनवर मी कसं जाणार. किंवा दुसरी गोष्ट अशी असते की खूपदा आपण असं म्हणतो की तुम्ही बघितलं एखाद्या चौकामध्ये हायमासचे मोठे लॅम्प्स असतात आणि त्याच्या कम्पॅरेटिव्ह 5 वॅट 7 वॅटचे छोटे लॅम्प्स असतात. तर ह्या 2 5 वॅटचा लॅम्प हा कधी हायमासच्या लॅम्प बरोबर त्या लाईटच्या ह्याला कम्पेअर नाही होऊ शकत. स्टील स्टील व्हॉट आय थिंक की प्रत्येकाचं म्हणजे हायमासचा जो लॅम्प आहे तो आपण कधीही देवघरात नाही आणून लावू शकत. तसा हा 5 आणि 7 वॅटचा जो बल्ब आहे तो आपण कधी चौकात कुठं नाही लावू शकत. तर हा छोटा बल्ब असेल तो छोटा बल्ब आपण जर देवघरात लावला
तर तो छोटा बल्ब ही देवघर उजळून टाकतो, तिथं आपण हायमासचा दिवा नाही लावू शकत. तर मी 5 वॅटचा बल्ब आहे की हायमास्ट आहे स्वतःला आपल्याला कळू शकतं. तसंच मी जर 800 कार असेल तर मी कशाला विचार नाही करायचा की त्या फेरारी बरोबर माझी कॉम्पिटिशन करायचं. तर या सगळ्या अशा सगळ्या एक्स्टर्नल गोष्टी असतात की समाजाचे एक्सपेक्टेशन असतात, पेरेंट्सचे एक्सपेक्टेशन असतात, आणि एक आपल्याला पण आतून वाटायला सुरू होतं की नाही आपल्याला हे एक्सपेक्टेशन पूर्ण करायला पाहिजे. मग आपण 800 असेल तर आपण फेरारीच्या रेसमध्ये कुठेतरी जायचा प्रयत्न करतो. मला असं नेहमी वाटतं की रेस सुरू आहे आणि आपल्याला माहीत असतं की मी तर नाही जिंकणार, म्हणजे काय तिथं हरून बाहेर नाही पडायचं. तर जिथं मी जिंकणार आहे असा कुठेतरी एक ट्रॅक असेल, त्या ट्रॅकवर जाऊन आपण जिंकणं हा कदाचित ह्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट असू शकतो. जसं तुम्ही आणि दुसरा याच्यातला एक महत्त्वाचा विषय विचारला की मार्क्स आणि करिअर ह्याचं कुठं रिलेशन असू शकतं काय, तर खूपदा ह्याच्यात मार्क्स आय थिंक की हे इम्पॉर्टंट आहेतच. कारण तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाणार असाल तर त्यावेळी तुमचं एंट्री लेवल जी ठरते त्याच्यामध्ये ते तुमचं जे कार्ड असतं ज्याच्यावर मार्क्स असतात या ह्याच्यावरून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण समजा एखाद्याला मार्क्स कमी पडले तर त्याने असं नाही वाटून उपयोग घेणं की नाही नाही आता माझं संपलं आता आयुष्यात पुढं काहीच नाही आहे असं नसतं. कदाचित मला अभ्यासाची आवड नसते, मला तेवढा वेळ अभ्यास करता येणं शक्य नसतं. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या एक्स्टर्नल फॅक्टर्समुळं मी त्या फ्लोमध्ये आलो आणि तिथं आल्यानंतर मला कळलं की नाही आता मला मार्क्स कमी आहेत म्हणून काय आयुष्यात थांबायचं नसतं. खूपशा वाटा आहेत, 4 वाटा आपण बघितल्या असतात पण कदाचित या सगळ्या आजूबाजूला 4000 वाटा ज्या असतात की त्या आपण बघितलेल्या नसतात. टेक्नॉलॉजी आपल्याला एका क्लिकवर आपल्याला समोर अवेलेबल आहे, तर ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपण ग्रॅब करायला पाहिजेत. वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपण समोर घेतल्या त्या त्याच्याबद्दल माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चित पुढे जाऊ शकतो. आणि ह्यात एक शेवटी मी एक अतिशय चांगली गोष्ट ॲड करेन की आपल्या आजूबाजूला खूपसे चांगले चांगले लोक असतात, त्यांच्याशी आपण गेलो, आपण त्यांच्याशी जाऊन बोललो, त्यांच्याबरोबर डायलॉग केला तर आपल्याला त्यावेळी कळतं की हां हा हा पॉईंट हा माझा पॉईंट आहे. आता माझ्याकडे खूपसे लोक येतात की नेमका स्कोप कशाला आहे सांगा, किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड मी कोणाला जनरली विचारेल काही मुलं सांगतो की नाही आम्ही हे करून सर स्पर्धा परीक्षा देणार आहे. इथं परत मी त्यांना सांगेन की तुम्ही जे निश्चितपणे ते करा, बट हा एक्स्टर्नल जे फॅक्टर्स आहेत त्याच्या इफेक्टने तुम्ही केलंय का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा द्यायचं म्हणजे मी 2 तास अभ्यास करतो, 4 तास अभ्यास करतो असं नाही. त्याच्यासाठी एक डेडिकेशन, 10-15 तास व्यवस्थित बसून स्वतःच्या नोट्स काढणं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं. हू आय एम हे जर आतमध्ये जाऊन आपण त्याचा थोडासा अभ्यास केला तर अधिक ते सोपं होईल करिअर निवडण्यास. मला सर यामध्ये अनफॉर्च्युनेटली म्हणू शकतो आपण की बरेच असे हुशार मुलं असतात पण परिस्थितीमुळे किंवा फीज अफोर्ड नाही करू शकत, त्याच्यामुळे ते करू शकत नाहीत स्वतःला जे काही पाहिजे किंवा त्या कॉलेजमध्ये ते यु नो ॲडमिशन्स घेऊ शकत नाहीत. तर याच्यामध्ये व्हॉट एक्झॅक्टली काय सोल्युशन आपण काढू शकतो? नाही याच्यामध्ये सोल्युशन्समध्ये मला असं नेहमी वाटतं की परिस्थिती ही कधी माणसाच्या आड नाही येऊ शकत. तुम्ही म्हटलं की हुशार मुलं असलं की त्याला चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळतात, गव्हर्नमेंट कॉलेज ॲडमिशन्स मिळतात, तिथं खूप अफोर्डेबल फीज असतात. तुम्ही समजा चांगल्या काही कॉलेजेसमध्ये गेला तर आता खूपशा चांगल्या चांगल्या बँका आहेत की ज्या बँका तुम्हाला एज्युकेशन लोन देऊ शकतात आणि 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुमचं करिअर ज्यावेळी होतं त्यावेळी तुम्ही हे लोन परत बँकांना देऊ शकता. खूपशा चांगल्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स असतात, ऑलमोस्ट सगळ्या मुलांच्यासाठी ती स्कॉलरशिप्स असतात. त्यामुळे परिस्थिती हा कधी फॅक्टर करिअरच्या आड येईल असं वाटत नाही. बऱ्याचदा कसं असतं की एक्सपोजर मॅटर करत, आपण बाहेर बघितलेलं नसतं. खूपदा आपल्याला असं वाटतं की नाही नाही माझी परिस्थिती हीच प्रॉब्लेमॅटिक आहे, मी प्रॉब्लेम 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 असंच म्हणत असतो. पण ते समोर तुम्हाला वाटतं प्रॉब्लेम आहे पण तुम्ही कधी लेफ्ट राईटने असा ट्रॅक करून पुढे गेलेलं नसता किंवा ह्याच्यावर मात करत पुढे गेले लोकांचा आपण अभ्यास केला नसतो त्यामुळे कदाचित तो हार्डल ठरतो. म्हणजे कसं होतं की आजकाल तुम्ही बघताय की ट्युशन्स वगैरे हे ट्रेंड मध्ये आहेत खूप, तर बरेच लोक ट्युशन्स मध्ये जातात आणि बाकीचे जे जाऊ शकत नाही ते काय म्हणतात की आम्ही ते नाही केलं त्यामुळे आम्हाला थोडीशी कमी मार्क्स. ते मला एक्सक्यूज वाटतं म्हणजे ते की पूर्वी आता खूपसे असे लोक होते की पूर्वीच्या काळी कुठे तसे ट्युशन्स वगैरे आता हे हॅबिट्युअल झाले त्या गोष्टी. पेरेंट्स परत मी सांगितले एक्सटर्नल फॅक्टर्स सिच्युएशन्स हा हे करतोय म्हणून मी ते करतोय ह्या माझ्या मित्रांनी किंवा माझ्या शेजाऱ्याच्या मुलांनी इथं इथं ट्युशन्स
तर हे सगळं ठीक आहे, म्हणजे दॅट विल गिव्ह यू ट्युशन्सला तुम्ही गेला की एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज त्याचा असेल, पण ते नाही केलं म्हणजे तुम्हाला मार्क्स नाहीच मिळू शकत असं नाही होऊ शकत. त्याचबरोबर सर तुम्ही आता एक खूप चांगला पॉईंट असा काढला होता की पॅरेंट्स, म्हणजे कुणाच्याही लाईफमध्ये पॅरेंट्स आर दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आणि आपलं करिअर असो, लाईफ असो, काही असो, ते डिसाईड करतात आपल्यासाठी. तर करिअर डिसिजनमध्ये पॅरेंट्सनी किती त्यांचा डिसिजन घ्यायला पाहिजे, ऑर आय कॅन से इंटरफिअर करायला पाहिजे, की कुठल्या लेवलपर्यंत ते करावं त्यांनी? हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावर आपण इथं बोलणं आवश्यकच आहे. तुम्ही कुठल्याही पेरेंट्सकडे गेला तर दे ऑलवेज केअर या आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलगीबद्दल त्यांना खूप काळजी वाटत असते, आणि दिस इज द नॅचरल प्रोसेस. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात असं असते की माझ्या लाईफमध्ये मी काही केलं नाही, माझ्या लाईफमध्ये मला काही मिळालं नाही, ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. बऱ्याचदा काही पेरेंट्स हे त्यांची जी स्वप्न असतात अपुरी, म्हणजे त्यांना काहीतरी करायचं असतं परिस्थितीमुळं किंवा अन्य काही गोष्टींमुळे, एक्सटर्नल फॅक्टर्समुळं, त्या त्या सिच्युएशनमुळे त्यांना ते शक्य झालं नसतं, तर ते प्रयत्न करतात की नाही आता मला हे शक्य झालेलं नाही ना, ते माझ्या मुलांना ते मी करतो किंवा ते माझ्या मुलांनी ते करावं, इरिस्पेक्टिव्ह की त्यांना ती आवड आहे की नाही. म्हणजे खूपदा असा प्रयत्न होतो की पेरेंट्स आपला 5 वॅटचा बल्ब हा मी मग जसं सांगितलं तर ते हायमास सारखं चौकात नेऊन लावायचा प्रयत्न करतात, आणि तिथं कन्फ्युजन होतं. त्या केसमध्ये त्या आपलं जे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, वेदर दे आर कम्फर्टेबल, त्यांना ते आवडतंय की नाही आवडतंय, त्याच्यात ते एफर्ट्स देऊ शकतात की नाही देऊ शकतात, ह्या गोष्टीचा पेरेंट्सकडनं तिथं कुठं अभ्यास काही ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळं पेरेंट्स आपल्या एक्सपेक्टेशन्स बऱ्याचदा आपल्या मुलांकडून पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतात, आणि तिथं थोडीशी कुठंतरी एक फसगत होईल असं मला वाटतं. आपल्या मुलांनी चांगलं व्हावं हे पेरेंट्सना वाटणं इज बट नॅचरल, पण त्याला नेमकं काय आवडतं तर ते बघून जर ते आपण फेसिलिटेटर झालो, त्यांना आपण एक जस्ट पुश करायचा प्रयत्न करतो. किंवा मोस्टली सर आपण सोसायटीमध्ये बघतोय की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, ओके, आणि त्यांना जर सपोज त्यांच्या मुलांना कुठेतरी मीडियामध्ये करिअर करायचं असेल किंवा पेंटिंग फोटोग्राफीमध्ये, त्यांना ते वाटतात की यु नो इट्स अ काइंड ऑफ डिग्रेडिंग थिंग, की नाही इंजिनिअरिंग सोडून व्हॉट यू आर डुईंग दिस, हे तू हॉबी म्हणून कर, खरं तू हे शिकायलाच पाहिजे. तर यावरती तुम्हाला काय बोलायचं? नाही मी ते तुम्हाला आता मगाशी सांगितलं की आपण पेरेंट्स म्हणून एका एका लिमिटपर्यंत इंटरफिअर त्याच्यामध्ये करावं असं मला नेहमी वाटतं की त्याच्या पुढं इट्स हिज ऑर हर लाईफ, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये नेमकं कसं पुढं जायचं आहे, कुठल्या लाईनवर जायचं आहे, आणि एफर्टलेसली मगाशी मी सांगितलं एफर्टलेसली ते कधी काम करू शकतील. ठीक आहे मी चांगला डॉक्टर आहे, मी सर्जन आहे, मी चांगल्या लाईनवर सर्जरी करू शकतो बिकॉज दिस इज की म्हणतो की इट्स माय लायकिंग, त्यामुळे मी त्या डेप्थने करू शकतो किंवा अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर झालो मी त्याच्यात. समजा माझ्या मुलाला ते आवडतच नसेल, त्याला जर डॉक्टरचा मुलगा आहे, त्याला जर सीझर हातात पकडायला भीती वाटत असेल किंवा आणि त्यातल्या सगळ्या खूपशा इंटरनल गोष्टी त्याला आवडतच जर नसेल तर तिथं आणून त्याला उपयोग नाही. तसंच समजा तुम्हाला इंजिनियर करायचं, इंजिनियरचा मुलगा अनालिटिकल त्याला स्किल्स नसतील, मॅथमॅटिक्स आवडत नसतील, मग त्याला तिथं आणून काय उपयोग आहे? पण इन्स्टेड ऑफ दॅट त्याला समजा ब्रश घेऊन चांगलं कॅनव्हासवर पेंटिंग करायला आवडत असेल तर त्याच्या आयुष्याचे रंग तिथं चांगले फुलत असतील तर ते पालकांनी करायला द्यावं असं मला वाटतं. नक्कीच. तर बरेच सर तुम्ही असे खूप छान टिप्स आम्हाला दिलेले आहेत. आय एम शुअर एव्हरीबडी विल बी व्हेरी मच हॅपी विथ दिस टिप्स आणि ते नक्कीच अप्लाय करतील. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि तुम्ही बघितलं की बेसिकली करिअर चूज करताना बाकीचं काही विचार न करता पहिलं हु एम आय, जसे सर बोलत की हु एम आय, मला काय हवं आहे किंवा मी कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो किंवा आय एम कॅपेबल ऑफ डुईंग वॉट थिंग, ते तुमच्यापेक्षा जास्त कोणच तुम्हाला समजू शकणार नाही आहे. तर तुम्ही नक्कीच याच्यावरती विचार करा अँड आय होप तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. मी पूजा पावसकर हॅलो कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच एका टॉपिकवरती. तोपर्यंत बघत रहा SPN Digital.